नमस्कार मित्रांनो टेकवित राहुल या युट्यूब चॅनेलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्यात दोन हजार एकवीसमध्ये नोंदणी महानिरीक्षकांनी एक परिपत्रक काढले होते त्या परिपत्रकात असे सांगण्यात आले होते की एक दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीबाबतची दस्त नोंदणी म्हणजे रजिस्ट्री दुय्यम निबंधकांनी करू नये मात्र ती जमीन जर लेआउट करून त्यामधील एक किंवा दोन गुंठ्याचे तुकडे पाडून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा एक किंवा दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार होती म्हणजेच काय तर एन ए केल्याशिवाय एक किंवा दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीची नोंदणी नोंदणी महानिरीक्षकांच्या दोन हजार एकवीसच्या परिपत्रकांमुळे बंद करण्यात आलेली होती मित्रांनो या परिपत्रकाविरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात एका प्लॉटिंग व्यावसायिकाकडून एक याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने नोंदणी महानिरीक्षकांचे परिपत्रक कायद्याच्या विसंगत असल्याचे म्हणत एक किंवा दोन गुंठे जमीन खरेदी विक्रीची दस्त नोंदणीवरील बंदी उठवली होती मात्र राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात स्टे मिळविला होता मित्रांनो आता राज्य सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने निर्णय देत राज्य सरकारची पुनर्विचार याचिका सुद्धा या ठिकाणी फेटाळून लावली आहे मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतो की आता एन ए नसलेले एक ते दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी आता सुरू झाली आहे का तर याचे उत्तर आहे नाही राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता वेळ मागितला होता आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चार आठवड्याचा वेळ राज्य सरकारला दिलेला असून या दरम्यान कुणीही दस्त नोंदणीचा आग्रह करू नये असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे मित्रांनो आता तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले असतील जसे की मग आता एन एन असलेले एक दोन गुंठ्याचे प्लॉट खरेदी करावे का खरेदी केल्यास त्याची रजिस्ट्री होईल का रजिस्ट्री झाल्यानंतर त्याचा फेर सातबारा उतार्यावर होईल का आता या प्रश्नांची आपण या ठिकाणी एक एक करून उत्तरे पाहूया मित्रांनो एन ए नसलेले प्लॉट खरेदी करावे का तर माझे मत या ठिकाणी आहे नाही अजून तरी एन ए नसलेले एक दोन गुंठ्याचे प्लॉट तसेच जमीन खरेदी करू नये कारण अजूनसुद्धा अशा व्यवहारांची रजिस्ट्री बंदच आहे राज्य सरकारला चार आठवड्याचा वेळ सर्वोच्च न्यायालयात जाण्याकरिता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेला आहे मित्रांनो पुढे सर्वोच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर व्यवहार जमिनीचे करावे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तर मित्रांनो याचे उत्तर सुद्धा मी या ठिकाणी नाहीच असे देईल कारण हा वाद मुळात तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झालेले असल्यास अथवा इतर कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास अशा व्यवहारांची नोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी कायद्याचे उल्लंघन तर झाले नाही ना हे तपासून नोंदणी करावी की नाही याबाबतचा आहे मुळात असे व्यवहार हे कायद्याच्या विरोधातच आहे पुढे न्यायालयाने बंदी जरी उठवली आणि अशा व्यवहारांची नोंदणी जरी झाली तरी पुढे सातबारा उतार्यावर फेर घेण्याकरिता तलाठी कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर असे व्यवहार हे कायद्याचे उल्लंघन करून तर झालेले नाही ना हे पाण्याचे अधिकार सक्षम अधिकारी म्हणून तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांना आहे यामुळे अशा व्यवहारांचा फेर सातबारा उतार्यावर रजिस्ट्री जरी झालेली असली तरी होणार नाही हा वाद दुय्यम निबंधकाच्या अधिकाराबाबतचा आहे दुय्यम निबंधकांनी फक्त झालेल्या व्यवहाराची नोंदणी करून घ्यावी त्यांना कायद्याचे उल्लंघन झाले किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार कायद्याने नाही ते सक्षम अधिकारी त्याबाबत नाही या आधारावरच नोंदणी महानिरीक्षकांचे अशा व्यवहारांची नोंद करू नये असे परिपत्रक छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द ठरविले आहे मित्रांनो या ठिकाणी एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे की तुकडेबंदी कायदा हा या ठिकाणी रद्द झालेला नाही तुकडेबंदी कायदा महाराष्ट्रात आजही लागू आहे एन एन नसलेले एक दोन गुंठ्याचे प्लॉट या ठिकाणी खरेदी करणे हे कायद्याच्या विसंगत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र